स्कूटे है यार तू। I wish तू आत्ता माझी सहप्रवासी असती। झी मराठीवरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या बस बाय बस कार्यक्रमाची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली। चपलांची खरेदी किती आहे? जोड किती आहे? 200 महिला राजकारण्यांनंतर बस बाय बसच्या मंचावर एकाहून एक सरस अभिनेत्रींनी हजेरी लावली। मला प्रणय क्रीडा करणारा माझा सगळ्यात आधी दाखवायचा। झी मराठीवरील बस बाई बस कार्यक्रमात नुकत्याच झालेल्या भागात सोनाली कुलकर्णी गेस्ट म्हणून हजर झाली होती। तिच्यावर काही स्फोटक प्रश्नांचा हल्ला बोल सुबोध आणि त्याच्या बस मधील महिला प्रवाशांनी केला। खडूस म्हणायचे लोक खूप, प्रचंड डोक्यात जायचे। कोकणात एका हॉटेलचं उद्घाटन आहे, मग तुमका बोलवतो झाला तर बजेट मध्ये बसाकोया ना। त्यातला एक प्रश्न म्हणजे सोनाली आणि अमृता खानविलकर यांच्यात वैर की मैत्री? अर्थात हा प्रश्न सुबोध आणि टीमनं थेट केला नाही, तर कार्यक्रमात एका भागात आलेल्या गेस्ट कलाकारांना एक फोटो दाखवला जातो ज्यावर त्यांना खरं मनातलं बोलायचं असतं। गुजरात भोके आई पार्लमेंट मध्ये रोज आवते, पण तमे नथी आवतो, तमे आवजो नो। झालं, तिथंच संधी साधून सोनालीला अमृताचा फोटो दाखवला गेला आणि सोनालीला सगळं खरं सांगावं लागलं। कुठे यार तू? आई विश तू आत्ता माझी सहप्रवासी असती। सुबोध भावे सूत्रसंचालक असलेल्या कार्यक्रमात आजपर्यंत विविध क्षेत्रातील अनेक कर्तबगार महिला पाहुणचार अनुभवताना स्फोटक विधानं करून गेल्यात। मी म्हटलं मेरा पैसा देने वाले हो या नहीं, नहीं तो एक तिकडे खाली वाईनचं दुकान आहे, म्हटलं उसके ऊपर आके मैं आपकी उडू। त्यातली पंकजाताई मुंडे आणि महापौर किशोरीताई पेडणेकर यांचे एपिसोड खूप गाजले। अशा हा नवनीत राणाजी दिलेली स्क्रिप्ट एकदम ओके। आता सोनाली कुलकर्णीनं अमृताविषयी काही स्पष्ट विधानं करून त्या पंक्तीत आपली जागा पटकावली आहे। आता सोनालीच्या वक्तव्यावर अमृता खानविलकर काही उत्तर देते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। मॅडम तुम्ही हिगडं लावलेले कपडे घातले का? तुम्ही खरं कधी शेणात हात घातलाय का? अशाच आणखी नवनवीन अपडेट्ससाठी मराठी कला विश्वातील ऍक्टर ऍक्ट्रेस यांचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी फॉलो करा आमचं इन्स्टा आणि फेसबुक पेज मराठी व्हायरल स्टार्स। कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। मराठी चित्रपट, नाटक, TV, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स।